महापालिकेकडून दीपावली महोत्सव बाजाराचे आयोजन मिरज हायस्कूल शाळेच्या भव्य क्रीडांगणावर करण्यात आले होते. दीपावलीचे साहित्य सर्वच एका ठिकाणी उपलब्ध करण्याच्या हेतूने हा बाजार बसवण्यात आला होता. पण आज मिरज शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने क्रीडांगणावर पाणी साचून सर्व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिका प्रशासनाने यांचा प्रचार व प्रसार न करता व ढिसाळ नियोजनामुळे या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन असल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. या बाजारात बसलेल्या सर्व व्यापाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये महापालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे. या सर्व व्यापाऱ्यांच्याकडे 1 रुपया न आकारता या प्रत्येक व्यापाऱ्याला प्रत्येकी 10,000 रुपये नुकसान भरपाई ही महापालिकेने देणे गरजेचं आहे. ती जर दिली नाही तर येणाऱ्या दीपावलीच्या सणामध्ये सर्व व्यापाऱ्यांना घेऊन महापालिकेच्या दारामध्ये आम्ही बसणार आहोत. याचं कारण असं की गोरगरीब व्यापारी आहेत, कोण 50,000 माल आणले, कोण 1,00,000 रुपयेचा माल आणले. आज दीपावली 2 दिवसावर आहे पण एका पावसानं पूर्णतः मातीमोल करून टाकलेला आहे आणि ह्याला जबाबदार पूर्णतः महापालिका प्रशासन आणि अधिकारी आहेत. त्यामुळं आयुक्तांना माझा इशारा आहे की मी MIM पक्षाच्या वतीनं आज इशारा देतो की या सर्व व्यापाऱ्यांचा सर्वे करा तात्काळ सांगली आणि मिरजेच्या, आणि ह्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये महापालिकेनं अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून तात्काळ जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभं केलं जाईल